कशा आहात तुम्ही सगळे? तुम्ही सगळे मजेत असालच, मजेत नसला तरी मजेत राहायला शिका। डमिली का स्वप्ना पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे। आणि फ्रेंड्स, आता एक तासाच्या विश्रांतीनंतर आता आम्ही परत बाहेर चाललेलो आहोत। आणि एक तासामध्ये थोडासा आम्ही आराम केला, जास्त काही आराम करायला वेळ मिळाला नाही, कारण रूमवर येईपर्यंत आम्हाला 3:30 वाजले। आणि आत्ता आम्ही परत बाहेर चाललेलो आहोत। तर इकडे पाठीमागे बघा, मगाशी तुम्हाला दाखवलं, इकडे बीच आहे, मुलं पण खेळत आहेत, दाखवते बाहेर आमच्या रूमच्या समोरच बीच आहे। आई आपला तयारी करून बसलेला आहे बाहेर जायसाठी, किती छान आहे। आणि आता सनसेट पण दिसणार आपल्याला, तर चला पटापट आपण जाऊया। आता आम्ही आलेलो आहोत बीचवरती, आणि बघा सनसेट, साई बघ सनसेट। इकडे सगळी मुलं मस्त खेळत आहेत क्रिकेट। दुपारी आम्ही आलो तेव्हा काय एवढी गर्दी नव्हती, पण आता पाहू शकता तुम्ही खूप सारी गर्दी आहे। बघा समुद्र, तुम्हाला इथून दाखवते मी, तुम्ही पण माझा व्हिडिओ बघून एन्जॉय करा। घोडे सवारी साई करायची आहे का? साई करायची आहे? नाही बाबा, मला भीती वाटते, साई करतो पाडणार नाही ना। करूया का घोडे सवारी? हॅलो फ्रेंड्स, फायनली आम्ही घोड्यावर बसलेलो आहोत आणि खूप भीती वाटत आहे। चला 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 चला, बापरे भीती वाटते, तो धावतो मी, हा भीती नाही वाटत। पैसे संपले, उतरा बीच जवळ। घोडे सवारी झालेली आहे आणि साई रडत आहे की जरा राईड करायची आहे, तर फायनली इकडे दोघ जण बसलेले आहेत। मी पण बसू का? मी पण बसू, चालू होतं का? राईडचे दिलेले आहेत आम्ही 200 रुपये आणि घोडे सवारीचे 100 रुपये। आईस्क्रीमवाला आलेलं आहे आणि साई काय आम्हाला सोडणार नाही, तर त्याला आता पहिले आम्ही आईस्क्रीम घेऊन देतो आणि नंतर मग अजून फिरूया आपण। समाधान झालं का? बघितलात, बाहेर आला तर आईस्क्रीम पाहिजे पहिला साईला, सकाळपासून दुपारपासून रडत होता नुसता बसमध्ये पण। चला मग आता जाऊया आपण पुढे, आता आपण दादाला भेटूया आणि बघूया फिश मार्केटला कधी जायचं। मार्केटला जायचं आहे आपल्याला, आज तुम्हाला मी दाखवणार आहे। आणि माझा न्यू लुक कसा दिसतो तुम्हाला कमेंट करा ना। यम्मी, चला आहोत मच्छी मार्केटला मच्छी घेण्यासाठी। आणि इकडे खूप ताजी ताजी अशी मच्छी भेटते आणि खूप बऱ्यापैकी चांगला रेट आहे। मच्छी घेऊन आमची झालेली आहे आणि आत्ता आम्ही चाललेलो आहोत दादांच्या परत स्टॉलवरती, जिथे मच्छी बनवणार, ते पण आपण बघूया त्यांची पद्धत कशी आहे बनवण्याची।
तर आता आम्ही चाललेलो आहोत, चला मग जाऊया। आणि खूप ताजी ताजी अशी मच्छी भेटते इथे आणि चांगला प्राइस पण बऱ्यापैकी खूप चांगला आहे डंबिलीपेक्षा, मच्छीचा खूप स्वस्त आणि मस्त पण आहे। चला आपण जाऊया कारण आमच्यासोबत आहेत दादा, त्याच्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी चांगल्या प्रकारची मच्छी पण भेटलेली आहे आणि चांगली फ्रेश पण भेटलेली आहे। स्टॉलवर आलेली आहे आणि इकडे आई आहे आणि वेदांची मावशी। तुम्ही काय द्याल तुमच्या बहिणीला मेसेज? कोण आहे पप्पी? हां पप्पी तुमची व्हिडिओ बघते। पप्पी काय द्याल मेसेज सांगा? ताई कशी आहेस? बरी आहेस ना? तर वेदांची मम्मी बघतच असेल व्हिडिओ, बहिणीने तुमच्यासाठी मेसेज सोडलेला आहे। तर तुम्ही कशा आहात तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओला। तुम्ही माझी व्हिडिओ बघाल ना? ठीक आहे चालेल। तर इकडे आता सगळी संध्याकाळच्या आमच्या रात्रीच्या डिनरची तयारी चाललेली आहे, सगळे इकडे मच्छी बनवत आहेत। तर इकडे मच्छी बनवत आहे तर आपण त्यांना डिस्टर्ब नाही करायचं, आई मच्छी बनवते, ताई पण आहे त्या पण बनवत आहेत, भाकरी वगैरे सगळं राईस पूर्ण मच्छीची थाली आज आपल्याला भेटणार आहे। तर चला आपण आता बाहेर बसूया। तर इकडे आता आई सुरमई फ्राय करत आहे आणि मस्त गरम गरम आज आपल्याला मस्त सुरमई फ्राय भेटणार आहे आईच्या हाताची, आहे ना आई? हो फायनली आमचा डिनर तयार आहे आणि आता 10 वाजलेले आहेत, खूप रात्र झालेली आहे आणि बीच वरती बसूनच आम्ही इथे जेवत आहोत। काही आवाज कमी कर। तर बघूया आपली मस्त मच्छीची अशी थाली आलेली आहे, तर चला आता मस्त जेवूया। आणि सकाळी आम्ही 4 वाजता उठलो होतो तर खूप झोप आलेली आहे फ्रेंड्स, तर जायचं आहे रूमवरती आणि झोपायचं आहे, सकाळी पण लवकर उठायचं आहे आणि सकाळी पण आपला दुसरा व्लॉग असणारच। आणि ते कुठे आम्ही जाणार ते पण बघण्यासाठी तुम्ही पटापट माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघूया पहिले आपण जेवण काय काय आलेलं आहे ते। तर मित्रांनो इकडे आपली मच्छीची थाली आलेली आहे, इकडे सुरमई फ्राय आहे, इकडे रस्सा आहे मच्छीचा आणि इकडे आहे आपली भाकरी, इकडे राईस आहे, कांदा आणि लिंबू, इकडे आहे साईचे पप्पा आणि इकडे आहे साई। साई मोबाईल ठेव जेवायला सुरुवात कर। आणि इकडे बघा पूर्ण अंधार आहे बीच। चला तर मित्रांनो आता आम्ही जेवून घेतो आणि हाच होता छोटासा व्लॉग आजचा तुमच्यासाठी। तर मित्रांनो हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉगसोबत, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा, स्वतःची काळजी करायला विसरू नका। ओके डाटा बाय बाय साई। साई बिझी।